नमस्कार, मी सुमित गाडेकर, चला बोलू काही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे, ते शरद पवार यांच्या एकंदरीत निर्णयामुळे. आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना राज्याच्या राजकारणामध्ये, त्याचबरोबर देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार यांचं अडळ असं स्थान आहे. नेहमीच शरद पवार हे चर्चेत राहतात. वयाच्या अवघ्या म्हणजे 25-30 वर्षादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये, म्हणजे सार्वजनिक आयुष्याच्या राजकारणामध्ये त्यांनी सहक्रिया सहभाग घेतला. वयाच्या म्हणजे किंबहुना त्यांचं जे काही 84-85 वय आहे, या वयातलं त्यांनी जवळजवळ 63 वर्षांचं आयुष्य सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी व्यतीत केलं आहे आणि जवळजवळ 56 वर्ष त्यांनी सत्तेत घालवली आहेत. असा एखादा प्रचंड व्यक्तिमत्वाचा माणूस, दिग्गज नेता देशाच्या राजकारणामध्ये आणि त्याचबरोबर राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असणं हे तिथल्या पिढीसाठी किंवा राजकारण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अशी नेतेमंडळी राज्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा देशाच्या दृष्टिकोनातून विकासाभिमुख निर्णय घेत असतात आणि देशाला आणि त्याचबरोबर राज्याला विकासाच्या टप्प्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती ते घेऊन जात असतात. म्हणून अशा माणसांचं राजकारणामध्ये सक्रिय सहभाग असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. लोक माझे सांगाती हा कार्यक्रम काल शरद पवार यांच्या एकंदरीत लिहिलेल्या पुस्तकांविषयी कार्यक्रम सुरू होता. त्याच दरम्यान शरद पवार हे अनेक खुलासे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून केलेले आहे. भाषण करत असताना काल अचानकपणे शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना अचानक असा एक निर्णय घेतला, ज्या निर्णयामुळे आज राज्यामध्ये, संबंध राज्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत, राष्ट्रवादी पक्षामध्ये खळबळ उडालेली आहे. त्यांचं बोलणं असं होतं किंवा त्यांचा निर्णय असा होता की त्यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यातून त्यांनी निवृत्ती केल्याची घोषणा त्यांनी घोषित केलेली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. खरं तर शरद पवार बोलता बोलता म्हणाले की या देशाने किंवा या राज्यातल्या लोकांनी मला खूप काही दिलेलं आहे, खूप पदं मी भोगलेली आहेत, सत्तेत मी राहिलेलो आहे, आता कुठेतरी मला थांबावं असं वाटतं. म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याचं घोषित केलं आणि त्याचबरोबर त्यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असा निर्णय त्यांनी त्याचवेळी घेतला. त्यामुळे राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय वातावरणामध्ये भूकंप घडलेला आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते अस्वस्थ आहेत. आता शरद पवार यांनी हा निर्णय का घेतला आहे, कशासाठी घेतला आहे, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणारच आहे. परंतु शरद पवार यांनी कशा पद्धतीने आपली ही भूमिका मांडलेली आहे आपण ते पाहणार आहोत. त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेले होते आणि तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये 1 मे 1907 सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 63 वर्ष हा माझा प्रवास चालू आहे आणि मी आत्ता सांगितलं की या 63 56 वर्ष सत्तेच्या राजकारणामध्ये माझा सहभाग झालेला होता. आता जी 3 वर्ष राहिली तर मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. 3 वर्ष जी राहिली आहेत या 3 वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही आणि 1 मे 1907 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभा असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरवण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. हे जरी असलं ते शिक्षण, शेती, सरकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र याच्यात अधिक काम करायचा माझा मानस आहे आणि तसेच युवक युवती विद्यार्थी
याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक प्रोत्साहित करून कामगार, दलित, आदिवासी आणि समाजाच्या कमकुवत घटकांच्याकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका मी या ठिकाणी घ्यायचं ठरवलेलं आहे. मी अनेक सार्वजनिक संस्थांच्यामध्ये काम करतो. आपल्याला कदाचित माहीत असेल की सातारची जैन शिक्षण संस्था, विद्यापतिष्ठान वारामती, मुंबईचं मराठी मंदिर, महात्मा गांधी सर्वोदय संघ उदयकांचल, विद्यानगर विद्यामंडळ वारामती, अखिल भारतीय शिक्षण परिषद पुणे, अशा ज्या संस्था आहेत ज्याच्या जवळपास 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, या सगळ्या संस्थांच्यामध्ये मी पदाधिकारी आजही आहे. आणि हे करत असताना सुद्धा अन्य क्षेत्रातही मी फार लक्ष देतो. उदाहरणार्थ, वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारं नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संबंधी अभ्यास करणारं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, आणि याशिवाय वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारी की ज्या संस्थेमध्ये काही लाख ग्रंथ आहेत ती मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विद्यार्थी माझ्यावर तिचा सहकारी आहेत, त्या संस्थेमध्ये आधी मी पदाधिकारी आहे. आणि हे काम मी असं चालू ठेवणार आहे. महाराष्ट्रामध्ये साखरेचा धंदा हा एक महत्त्वाचा धंदा आहे, आणि या व्यवसायाच्यासाठी जे संशोधन आणि एक्सटेन्शन सर्व्हिसचं काम करणारी वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आहे. तिथे मी अधिक वेळ त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न. शरद पवारांनी हा निर्णय घेतल्यानंतर मग प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड ह्या सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आजूबाजूला घोळका केला. कार्यकर्ते तिथे आले, सगळ्यांनी शरद पवारांना हा घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी केली, किंबहुना त्याच ठिकाणी त्यांनी उपोषण देखील सुरू केलं. परंतु शरद पवार काय मात्र यावरती त्यांनी तत्काळ निर्णय घेतलेला नाही. परंतु राजकारणामध्ये म्हणा किंवा एकंदरीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ती अस्वस्थता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्याप्रसंगी एकदा एकंदरीत हुंदका त्यांना दाटून आला आणि ते रडल्याचं देखील आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. एकंदरीत शरद पवारांनी ही भूमिका का घेतली, या पाठीमागची भूमिका त्यांची काय आहे, त्यांना हा निर्णय का घ्यावा लागला, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांमध्ये म्हणा किंवा राष्ट्रवादीमध्ये एकंदरीत काय हालचाली सुरू आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये आणि शरद पवारांचा हे हा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे, किंवा शरद पवारांनी हा घेतलेला निर्णय या पाठीमागे काय कृष्णनीती आहे, हे सगळं आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जयंत पाटलांनी काय भूमिका मांडलेली आहे आपण पाहूयात. हा आमचा पहिला प्रश्न. अजूनही पवारसाहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेतेपद राहणं हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या जनतेसाठी आणि वेगळ्या राज्यातल्या लोकांच्यासाठी देखील गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब या नावानेच ओळखला जातो, आणि असं अचानक पवारसाहेबांनी बाजूला जाण्याचा पवारसाहेबांनाही हक्क नाही. त्यांनी परस्पर असा निर्णय घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांनी असा निर्णय घेणं आम्हाला कुणालाही आणि देशातल्या कुठल्याही माणसांना मान्य होणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही इथून पुढे पाहिजे. आमच्या लहानपणापासून त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं. अरे बोलता थांबा ना जरा. त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं. आजही त्यांच्याकडून स्फूर्ती प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणात वावरतो. त्यांनी अलीकडच्या काळात
भाकरी फिरवण्याची भाषा काही दिवसापूर्वी केली. पवारसाहेब, तुम्हाला आम्ही सगळा अधिकार देतो, पण देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे ती कुणालाही दुसऱ्याला येणार नाही. तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या, तुम्हाला पक्ष कसा परत नव्या लोकांच्या हातात द्यायचा तो घ्या. पक्ष सोडून पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षाच्या देशातल्या राज्यातल्या तरुणांच्या नव्या पिढीच्या देखील हिताचं नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याचा सवय लागलेली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुठेच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल आम्ही सगळे, तुम्ही थांबणार असाल आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचं आहे त्यांना चालवू दे. साहेब, लोक माझे सांगाती म्हणतात, आपण सगळ्या लोकांचं आपण ऐकावं साहेब, लोक सांगतील तसं असं असताना सोलापूर शहर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरती आजीवन राहण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करत असा ठराव देखील त्यांनी मांडलेला आहे. तेही देखील आपण पाहूयात. लक्षामध्ये घेऊन पुढच्या गोष्टी त्यांनी ठरवाव्यात आणि ते जे ठरवतील ते साहेबांना मान्य आहे असं साहेबांचं म्हणणं आहे. तर ऐका 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 ऐका, माझी विनंती आहे की कमिटी म्हणजे काय, कुठले बाहेरचे लोक नाहीयेत, आपले परिवारच आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारातलेच सन्माननीय सदस्य सगळे बसतील. आम्ही पण काही दुसरे बाहेरचे नाही आहेत. तिथं मी असेल, सुप्रिया असेल, बाकीचे सगळे असू, त्या संदर्भात कमिटीत चर्चा करत असताना आता तुम्ही तुमच्या इतक्या भावना जे काही भावनिक साथ साहेबां ऐका भावनिक साथ साहेबांना जी घातलेली आहे ती आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. साहेब, तुम्ही काही अडचण थोडीशी लक्षात घ्या, त्या कमिटी तुमच्या मनातला योग्य तो निर्णय घेईल एवढं. तर अशा पद्धतीने वयाचे म्हणजे एकंदरीत 63 वर्ष ज्यांनी राजकारणामध्ये सार्वजनिक राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असे शरद पवार तडकाफडकी राजीनामा देत आहेत आणि त्याचबरोबर सार्वजनिक जीवनातून ते निवृत्त होण्याची घोषणा करतायत. आणि एका बाजूला राष्ट्रवादीची चाललेली पडझड आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि भाजप या दोघांची वाढत चाललेली जवळीकता या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी हा निर्णय घेतलाय का किंवा याच्या पाठीमागे आणखी काय कारणं आहेत तो येणारा काळच सांगणार आहे आणि ठरवणार आहे. तुर्तास तरी असं बोललं जातं की शरद पवार यांनी घेतलेला निर्णय आणि यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातला एक चिरा ढासळतो आहे की काय अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते आजही आत्ताही शरद पवारांना पुन्हा एकदा निर्णय बदलण्यासाठी भाग पाडतायत का किंवा त्यासाठी विनंती करतायत. पुढे शरद पवार कोणता निर्णय घेणार आहेत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. मी सुमित गाडेकर, आता चला बोलू काही या कार्यक्रमातून आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटण्यासाठी एका